आदर्श सोसायटी घोटाळ्यातील आरोपी आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा राजकीय वनवास आता संपला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी अशोक चव्हाण यांनी आज नांदेडमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत माणिकराव ठाकरे आणि काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्व आमदार आणि इतर लोकप्रतिनिधी हजर होते. त्यानंतर त्यांनी शहरामधून जोरदार रॅली काढली. त्यावेळी त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांच्यासोबत होत्या. तसेच पक्ष कार्यकर्ते आणि समर्थक यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते. विरोधकांनी कितीही आरोप केले तरी पक्ष आणि कार्यकर्ते आपल्या सोबत असल्याचं त्यांनी या रॅलीच्या माध्यमातून दाखवून दिलं. अशोक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून नांदेडमधल्या त्यांच्या समर्थकांमध्ये जोरदार उत्साह आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी अशोक चव्हाण यांनी गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, तसंच गुरुद्वारामध्ये देखील त्यांनी माथा टेकला.